नमस्कार प्रिय लाडक्या भाऊजीनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर. भाऊजी, माझ्या मित्रासोबत झालेली ही कथा होती. पहिल्याच नोकरीच्या दिवशी त्याच्या साहेबांनी म्हणजे बॉसनी त्याची अपॉइंटमेंट त्यांच्या बायकोशी ठेवली, म्हणजे बायकोसोबत काम करायला लावलं. पण त्याचं आणि तिचं असं काही झालं आणि पहिल्या दिवशी आपल्या बॉसच्या असलेल्या लाडक्या बायकोला त्याने कचाकच कसे धनके देऊन पहिला दिवस अगदीच आनंदित घालवला, तीच मी कथा तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करा. चला मग कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश आहे. सगळे मला ऋषास म्हणायचे. नेहमीच मी गल्लीत प्रत्येक गोष्टीत पुढे असायचो, अगदी अभ्यासात पण तसाच. आता मी मोठा झालो पण प्रत्येक वेळेस इंटरव्ह्यूमधून माझं सिलेक्शन थोडक्यात राहायचं, अर्थात मी थोडासा लट्ट होतो आणि त्याचाच मला प्रत्येक ठिकाणी जाताना माझा स्वतःचा कॉन्फिडंट कमी होत असायचा. पण माझं नशीब चांगलं, एका चांगल्याच कंपनीत मी नोकरीला लागलो. अर्थात एवढी काही कंपनी मोठी नव्हती, पण ज्या ठिकाणी मी कामाला इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो अगदी पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये मी सिलेक्ट झालो होतो. आता रोज नियमित मी व्यायाम आणि थोडंफार असलेलं डाएट करून स्वतःला चांगलं व्यवस्थित भेटतं झालं होतं. झालं असं, मी ज्या ठिकाणी गेलो तेथील बॉस म्हणजे साहेब त्यांची माझी एवढी काही ओळख नव्हती. पण ज्या दिवशी माझ्या नोकरीचा पहिलाच दिवस होता त्या दिवशी मी अगदी स्वतःला व्यवस्थित ठेवलं होतं, जेणेकरून समोरच्यावर चांगली छाप पडेल. माझे साहेबांनी मला पाहिलं आणि ते म्हटले की तू अगदी छान, अगदी डोळं घालून तू बोलतोस, मला तुझा स्वभाव आवडला. पेमेंट वगैरे फिक्स झालं आणि पहिला दिवस असल्यामुळे ट्रेनिंगसाठी मला त्यांच्या असलेल्या बायकोसोबतच नाही का काही दिवस थांबायला सांगितले होते. त्यांची बायको मी काही अजून पाहिली नव्हती, पण ती पण त्यांच्या कामात हातभार लावायची, दिसाई देखणी आणि तेवढीच सुंदर पण होती. तिचं नाव प्राजक्ता होतं, अगदी जणू काही माझ्याच वयाची म्हणजे तिशीतली असेल. नेहमीच बोलताना अगदी ती समोरच्याला चांगलं वाटेल अशीच बोलत असायची. मला तर अगदी ती पाहून माझ्या असलेलं काळजाचं पाणी पाणी झालं होतं. अर्थात मला पण ती आवडली होती, पण मी सगळं कामाचा पहिला दिवस नवीन ठिकाण हे सगळं पाहूनच मी तिला बोलत असायचो. अगदी एका ट्रेनिंग हॉलमध्ये आम्ही दोघं बसलो होतो, बोलता बोलता असा विषय निघाला त्याच्यात मी बोलक्या स्वभावाचा, तिला अगदीचे जसं मला आवडायचं तसेच ती पण ती स्वतःला अगदीच माझ्यासमोरच तशीच सादर करत होती. अर्थात तिला पण बोलायला खूप आवडत होतं आणि मला पण बोलायला, तिला पण गाण्याचा खूपच छंद होता, कारण की ती मला काम समजवता अगदीच ती गुणगुणात हसायची. मग आमचं दोघांचं चांगलं जमलं, तिला पण माझा स्वभाव खूपच आवडला. पहिला दिवस होता त्यावेळेस तिने स्वतःहूनच तिचा हात माझ्या हातावर ठेवला आणि म्हटली तू दिसायला किती भोळा आहेस रे, मला तू खूपच आवडला. खूप दिवस झालं आमच्या ह्यांनी माझी काही शांत केले नाही, मला पण मन आहे, मला पण असं वाटतं की आपण पण सुख घेतलं पाहिजे, प्लीज आता नको म्हणू नको. मला ती काय बोलते हे मात्र समजत नव्हतं, पण दिसायला ती मात्र खूपच सुंदर होती. तिला पाहिलं आणि माझं असलेलं मुसळत जणू काही त्याच्यात काहीतरी झाल्यासारखंच ते करू लागलं होतं. ज्यावेळेस तिने मला स्वतःहूनच असा संधी दिली त्यावेळेस मी थोडीच तिला नाही म्हणणार होतो, पण मला पहिल्या दिवशी असं करायचं काही चांगलं वाटत नव्हतं. पण आता स्वतःहूनच एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीनच असे म्हणत असेल तर मी कशाला नाही म्हणणार. अर्थात मी उद्याचा विचार करत बसलो असतो तर माझं काही होणार नव्हतं, असंही मला कोणी हो म्हणणार आहे, कारण की मी असं काही कधी कोणाला त्या नजरेतून पाहतच नसायचो. तर मग मी पण माझा होकार कळवला. जी असलेली ट्रेनिंग रूम होती तिथं सगळी शांतता होती, विचारल्याशिवाय कोणाला आतमध्ये परवानगी नव्हती. मग तिने मला तिथेच असलेलं मिटिंग घेतलं आणि आज काही पण करून माझी तेवढी शांत कर अशी ती म्हटली. मी पण लगेच तयार झालो, मी माझे टाय काढणार तोपर्यंत तिनेच ओढून माझ्या असलेले शर्टची टाय काढली आणि मला तिथल्याच असलेल्या
टेबलवर आडवं केलं. माझं असलेलं मुसळ पाहून ती चकित झाली आणि म्हटले, वा कमालीचं आहे, मला असंच काहीतरी पाहिजे होतं तुझ्यात. अगदी तुला मी पहिल्यांदा पाहिलं आणि माझं मनच आलं तुझ्यात. तू दिसायला फक्त भोळा आहे, पण काय आहे ते मला आज दाखवून दे. असं म्हणताच मीच तिला तिथे टेबलवर आडवत केलं. तिच्या असलेल्या ड्रेसवरूनच तिचे दोन्ही असलेले आंबे चांगलेच मी लाल केले. असं मी करत असताना तिचा होणाऱ्या आवाजाने माझ्या अंगावर नुसते शहारे आले होते. आता मी थांबलो नाही, मग मी तिला आडवं केलं आणि बरोबर माझं मुसळ दिलं बसून. आता मात्र असे काही कदाकच दणक्याव दणके दिले की ती वेळीपिशीत झाले आणि मला पूर्ण साथ देऊ लागले. मी पण तिला मिठीत घेऊन असं तिच्यावर प्रेम केलं आणि पहिल्या दिवशी माझा पहिला आनंद मी अगदीच तिला देऊन टाकला. कचाकच दणक्याने तिला तर आनंद भेटला, पण तिथून पुढे माझी रोजची असलेली सोय झाली. कधी कधी आता मी जर माझ्या रूमवरती एकटाच असलो तर तिला बोलवून घेतो आणि तिची आणि माझी असलेली सगळी शांत करून टाकतो. तर कशी वाटली तुम्हाला ही माझ्या लाडक्या मित्रासोबत झालेली कथा, ते नक्की सांगा. आणि हो, नवीन असाल तर तुमच्या लाडक्या मैत्रिणीच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.